अन्न व औषध प्रशासनाची परवानगी न घेता उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अशोक पारधी यांनी दिली आहे. शाळा असो की महाविद्यालय, बसस्थानक असो वा मग रेल्वे स्थानक, शहरातील सर्वच मुख्य कार्यालय वर्दळीच्या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करण्यात येते. पावसाळा सुरू असताना अशा प्रकारचे उघड्यावरचे खाद्य खाल्ल्यास आजारी पडण्याचा धोका अधिक असतो. तरीही सर्वच ठिकाणी अशी खाद्यपदार्थ विक्री होत असतात. अशा विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करताना दिसत नाहीये. मात्र यापुढे असे होताना दिसणार नाही, कारण उघड्यावरचे खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागानं मोहीम सुरू केली असून उघड्यावर निकृष्ट दर्जाचं अन्न खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक पारधी यांनी दिली आहे. औरंगाबाद शहरातील नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने अन्न औषध प्रशासनामार्फत पावसाळी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तसेच अन्नपदार्थ विक्रीच्या ठिकाणी लोकांना चांगल्या प्रकारचे अन्न उपलब्ध हवे यासाठी अन्न औषध प्रशासनातर्फे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी व ज्या ठिकाणी ठेले व ज्या ठिकाणी व तयार अन्नपदार्थ केले जातात त्या ठिकाणी अन्न औषध प्रशासनामार्फत कसून चौकशी केली जाते. तसेच ज्या ठिकाणी उघडे अन्नपदार्थ वगैरे ठेवले आहेत त्या ठिकाणी ग्राहकांनी साधारणतः अन्नपदार्थ घेण्याचे टाळावे. ज्या ठिकाणी चांगले अन्नपदार्थ आपण डोळ्यांनी त्या ठिकाणी अन्नपदार्थ आपण सेवन करावेत. ज्या ठिकाणी हायजेनिकली कंडिशन चांगली आहे व साफसफाई ज्या ठिकाणी चांगले त्या ठिकाणी आपण अन्नपदार्थ ग्रहण करावे. त्यामुळे अन्न औषध प्रशासनामार्फत हे सतर्कतेची मोहीम म्हणून अन्न औषध प्रशासन पावसाळी मोहीम म्हणून जनतेसाठी राबवत आहे.